नमस्कार, आज आपण दिवाळीसाठी पातळ पोह्यांचा चिवडा बनवूया। तर त्याच्यासाठी मी इथे 1/2 किलो पोहे घेतलेत। हे पातळ पोहे आहेत, तर हे मी जाड गुळाच्या मोठ्या कढईमध्ये थोडेसे गरम करून घेणार आहे, कारण दिवाळी जवळ आली तरी अजूनही बाहेर पाऊस चालू आहे आणि पोहे मऊ पडतात, म्हणून ते थोडेसे गरम करून घ्यायचे। हे पोहे बाजारातून आणल्यावर चाळून स्वच्छ करून घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडासा कचरा असतो। बाहेर जर ऊन असेल तर उन्हामध्ये एक दिवस पोहे जरी ठेवले गच्चीवर तरी ते छान कुरकुरीत होतात, पण आता ऊन नाहीये त्याच्यामुळे आपण असे गरम करून घेतो। आता पोहे असे तोडून बघायचे, जे छान पटकन तुटतात। पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये आपण मक्याचे पोहे पण घालणार आहोत। मक्याचे पोहे असे दिसतात, ते आपण तळून घेणार आहोत। तर 1/2 किलो पातळ पोह्यांसाठी मी साधारण 2 वाट्या मक्याचे पोहे घेतलेत। हे चकल्या तळलेलं तेल आहे, त्याच्यातच मी हे पोहे आणि सगळ्या गोष्टी तळून घेणार आहे आणि फोडणी पण ह्याच तेलाची करणार आहे। एक पोहा घालून बघायचा, तेल तापलं नसेल तर ते असे चपटे तळले जातात, नाहीतर असे तेल तापल्यावर हे छान फुलतात। तर आता तेल छान तापलंय, गॅस आपण मध्यम आचेवर करूया। तळलेले मक्याचे पोहे जे आहेत हे आपण या भाजलेल्या पोह्यांवर घालूया। याच तेलात आपण काजू तळून घेऊया। काजूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। मी 1/2 किलोसाठी साधारण 1 ते 1 वाटी काजू घेतलेत। आता हे काजू छान तांबूस रंगावर तळले गेले। काजू पण आपण ह्याच्यामध्ये घालूया। अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेऊया। मी सगळे जिन्नस वेगळे वेगळे तळून घेते, कारण प्रत्येक जिन्नसला तळायला वेगळा वेगळा वेळ लागतो। मग एकत्र तळले तर काही गोष्टी कच्च्या राहतात, काही छान तळल्या जातात, म्हणून एकत्र नाही करत आहे। सगळ्याला अगदी 1-1 मिनिट लागतो, म्हणून असं करायचं शक्य। वेळ नसेल तर तुम्ही एकत्रच करू शकता। आता शेंगदाणे असे फुटतात, छान तळले गेले की कुरकुरीत होतात। शेंगदाणे थोडेसे तळून झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी डाळ घालूया। डाळ पटकन फ्राय होते म्हणून ते थोडस नंतर घालायचं। आता हे डाळ आणि शेंगदाणे पण आपण ह्याच्यात घालूया। आता सगळं तळून झालंय, आपण फोडणी करूया। 1/2 किलो पोह्यांसाठी 2 वाट्या तेल मी वापरले। आता सगळ्या गोष्टी तळून घेतल्यावरती एवढं तेल राहिले, त्याच्यात आपण फोडणी करूया। सगळ्यात आधी आपण 2-3 चमचे मोहरी घालूया। जिरे घालूया। तीळ घालायचे, 3-4-5 छोटे चमचे। कढीपत्ता घालायचा, 4 लाल मिरच्या तुकडे करून बिया काढलेल्या, 2 छोटे चमचे तिखट घालायचे। तिखट घातलं की गॅस बंद करायचा। 2 छोटे चमचे हिंग घालायचा आणि गॅस बंद केल्यावर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे हळद घालूया। हळद नंतर घालायची, म्हणजे चिवड्याला काळपट रंग येत नाही, पिवळा धमक दिसतो चिवडा।
आता ही फोडणी आपण चिवड्यावर घालूया. याच्यामध्ये अगदी 2-3 चिमूट साखर घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे, कोणाकोणाला गोड चिवडा आवडत नाही तर साखर घालू नका, पण तिखटामध्ये चिमूटभर गोड साखर घातली की त्याची टेस्ट एनहान्स होते. याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालूया. आणि हा चिवडा आता छान मिक्स करून घ्यायचा. मस्त खमंग असा पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. पोहे भाजून घेतल्यामुळे हा छान कुरकुरीत झालाय. सगळ्यांचा लाडका आणि करायला अगदी सोप्पा असा चिवडा आहे हा. चला बरं पटपट हा चिवडा बनवा आणि दिवाळी एन्जॉय करूया. याच्यामध्ये लिंबू सत्व पण टाकायचं असतं, आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा लिंबू सत्व थोडस खलबत्त्यामध्ये वाटून त्याच्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे तो चिवडा अतिशय छान आणि टेस्टी होतो. अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.